अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात काही विकास कामांचा शुभारंभ आणि जो आज मुख्य कार्यक्रम सुरू आहे तो प्राचार्य के जी कानडे यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान सोहळा, त्यानिमित्तानं व्यासपीठावर राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्यासह उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्राचार्य कानडे सर यांचं सुरुवात वाबगाव ह्या खेडेगावातून झाली. सात समुद्रापार त्यांनी कीर्ती निर्माण केली, अनेक महाविद्यालयात काम केलं आणि शेवटी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातून ते 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आपण फार भाग्यवान आहोत, 3 वर्षापूर्वी त्यांचं इथं आगमन झालं. आधुनिक तंत्रज्ञान काय असतं, त्याला कशी गती द्यायची याबाबत त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट कसा द्यावा, त्याच्याशी मैत्री कशी मिळवावी आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून महाविद्यालयासाठी त्या व्यक्तीचं योगदान कसं असावं हे जर शिकून घ्यायचं असेल तर आम्ही प्राचार्य कानडे सरांकडून आवर्जून शिकून घेतलं. आपण असंच एकदा मी भेटलो होतो त्यांना आणि त्यांनी ते सगळं माळरान दाखवलं, सुबाबळ काढल्यात, म्हटलं इथं 5-6 एकर क्षेत्र आहे, काही करता येईल का एनजीओच्या माध्यमातून. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, इथं केशर आंबे चांगले येतील. तर आपण तिथं 5 एकरमध्ये केशर आंबे लावले. साहेब ह्यावेळेससुद्धा बार आला होता, पण आपण तो ह्यावेळेस कानडे सर म्हटले पुढच्या वर्षी काढू. आमचा असा अंदाज आहे 2 वर्षापासून एकरी 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न आवटे महाविद्यालयाला मिळेल. आणि त्याचबरोबर आपण अजून 2 एकर भरत बोरांना विनंती केली. अजून आम्ही दरवर्षी आता या पावसाळ्यात 1-2 उद्योजक आहेत आमच्याकडं, वेदांशूर व्यक्ती आहेत. तर आमचं सगळं 10 एकरमध्ये केशर आंबा लागवडीचं नियोजन आहे. अजून 3 एकरमध्ये म्हणजे महाविद्यालयात कमीत कमी दरवर्षी जशी जशी वाढ होईल तसं उत्पन्न वाढेल, कमीत कमी एकरी 3 लाख म्हणजे 30 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं पाहिजे. साहेब दुसरं एक आम्ही एक कोलंबत जातीचं एक नारळ आलेलं आहे, त्याची उंची फक्त 5 फूट आहे. म्हणजे आत्ता पहिलीचा मुलगाही ते तोडू शकतो. कारण प्रश्न येतो बऱ्याच वेळा, नारळ उंचीवर असला तर तो काढायचा कसा. तर आम्ही एक सरांनी आम्ही एक शोधलं आहे त्याची रोपवाटिका वगैरे. त्याचं लागवड केल्यानंतर 3 वर्षापासून त्याला दरवर्षी किमान 500 नारळ येतात, किमान 500. एक नारळ जरी 20 रुपयाला गेला तर त्याचा हिशोब 10,000 जातो आहे काका. असे जर एक 4-5 एकर जागा आहे आपल्याकडं, त्याला आपण काय करू, एकटा माणूस काय त्याची किंमत 500 रुपये फक्त त्या नारळाची, आणि खड्ड्याचे 300 रुपये, 800 आणि संगोपनाला वर्षात 500 रुपये. म्हणजे जर 1,500 रुपये जर दिले, कुणी माजी विद्यार्थी असेल, कुणी आता साहेब लग्न समारंभामध्ये अनेक ठिकाणी जातात, साहेबांना आमची विनंती आहे का लग्न समारंभात गेल्यानंतर तुम्ही जर आवाहन केलं का किमान 5 नारळाचं पैसे कॉलेजचं आमच्या आपल्या शासकीय रुग्णालयाला साहेबांनी हे केलं आणि जवळजवळ अनेक मोठा निधी कोविडमध्ये जे आलं देवेंद्रभाईंनी त्याला मदत केली, लोकसहभागातून झालं, तसं साहेब आता त्याप्रमाणेच आपल्या आवटे कॉलेजवर तुम्ही आहात. आमची विनंती आहे का प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक नारळ कोलंबस जातीचे 10 द्या 5 द्या, त्याचे पैशाचं आम्ही कॅल्क्युलेशन करू, त्याचे हिशोबही लावले जातील लोकसहभागातलं. अशा पद्धतीने जर केलं तर खऱ्या अर्थानं जे आमचं कानडे सरांचं स्वप्न आहे ते साकार होईल. आता मी वैभवनी फार चांगली चित्रफीत केली होती साहेब, ही चित्रफीत इथं मंचरमध्ये तयार होती. हा वैभव हा पिंपळगावचा मुलगा आहे, त्याने फार सुंदर केलं. पण माझी कंप्लेंट नाही, पण एक उणीव भासली की आमच्या कानडे ताईंचंच खरं फार मोठं योगदान आहे. कुठलाही पुरुष असेल तर त्याला सपोर्ट द्यायचं काम. हां, मग ते टाळलं असेल तो भाग वेगळा आहे, पण त्यांचं जरा 1-2 काहीतरी एखादं स्टेटमेंट टाकायला पाहिजे. त्यांचा काही अनुभव त्याच्यामध्ये जर कथन केला असता तर अजून त्या चित्रफितीची उंची वाढली असती. काका समोर आहे, काका एकच साहेब एकच प्रसंग सांगून थांबतो. ह्या महाविद्यालयात मी काका पांडुरंग गायकवाड आम्ही या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि काकाचे राजकारणाचे धडे जर कुठं आले असतील तर इथं. काका तिथं होते तेवढेच आम्ही येताना एसटीचा पासाचे पैसे नसले का आम्ही 4-4 दिवस गॅप घ्यायचं. कधी कधी विदाऊट गेलं का कंडक्टर ओरडायचे उतरूनही दिलेले आम्हाला डेरेम बाबाची कधी कधी, तो भाग वेगळा आहे. आणि ज्यावेळेस कॉलेजची निवडणूक होती त्यावेळेस काकाला म्हणलं काका उभे राहा, काका म्हणले कसं जमायचं, म्हटलं राहतं करून. आम्ही त्यावेळेस एक अख्खं पॅनल उभं केलं होतं आणि तेवढेच मी त्यांच्याबरोबर होतो. मी म्हटलं मी तुमच्याबद्दल प्रचार करीन आणि साहेब योगाने सगळं अख्खं पॅनल निवडून आलं आणि एकाच गावाला 2 पदं त्या काळात मिळाली. हे झाले GS आणि छबन इंगे जे बँकेत होते आता ते स्वर्गीय आहेत, ते झाले UR, बरोबर ना काका. आणि दोघांची इथं 2:25 पांडुरंग गायकवाड साक्षीर आहे, सुरेशराव आहेत, त्यावेळी सुरेशराव हे GS नंतरच्या बॅचला झाले होते. आणि इथून जी मिरवणूक निघाली वाजंत्री गावचेच होते, तर धामणीच्या माडिकांचा तमाशात काकाचा सत्कार झाला. तेवढेच 10,000 लोकांमध्ये काकाचा सत्कार झाला आणि मग तेव्हापासून काकाला वाटलं राजकारणात जर पडलो तर आपण यशस्वी होऊ. आणि त्यानंतर पुढचा प्रवास काका साहेबांच्या साक्षीने आहे.
अधिक मी काही बोलणार नाही, कारण व्यासपीठावर मान्यवर आहेत आणि त्या ठिकाणी घड्याळ आम्हीच लावलेलं आहे का वक्त्यांनी किती बोलावं त्याचं मर्यादा ठेवली तर समोरच्यांची अडचण होणार नाही। त्यामुळे मी बरोबर 5 मिनिटात माझं संपवतो। प्राचार्य कांडे सरांना विनंती करतो की आपलं न्याक व्हायचं आहे ना सर अजून, आणि साहेब विद्यापीठासाठी सुद्धा आपला प्रस्ताव गेलेला आहे। म्हणजे जसं पुणे विद्यापीठ आहे तसं आपलं हे झालं तर त्याच्या अंडर आपल्या तालुक्यातली आंबेगाव जुन्नरमधली अनेक महाविद्यालय त्याला संलग्न करता येतील। आमची विनंती आहे साहेब का हे जसं मंचरचं आपलं आवटे हे आहे ते विद्यापीठात रूपांतर होण्यासाठी आपले राम काटगे सर रयतवर आहेत, बाळासाहेब बानकेले आहेत, बाळासाहेब बेंडे आहेत, देवेंद्र शेट आहे, सुरेश राव यांनी सर्वांनी जर त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केला साहेबांच्या नेतृत्वाखाली तर हे एक निश्चित विद्यापीठ होईल। आणि त्या विद्यापीठाला कुलगुरू म्हणून जर संधी किंवा डीन कुलगुरू म्हणून तर प्राचार्य कानडे साहेबांसारखा जर माणूस आला परत त्यांना विनंती केली तर निश्चित आपल्या मंचरचं तालुक्याचं नाव उंचीवर जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आदरणीय कानडे सर, कानडेताई, अनिताताई यांनाही पण यापुढच्या काळामध्ये दररोजचा दिवस हसत खेळत जाऊ, प्रसन्न जाऊ, कारण त्यांची मुलं वगैरे सगळे डॉक्टर आहेत, त्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलशी संपर्क येऊ नये आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं अशा शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद।